आज आपण शिकूया केंद्रीय प्रवृत्तीचे एक मापक मध्यक आणि बहुलक याबाबत मागच्या व्हिडिओत आपण मध्य आणि सीमा किंवा मर्यादा शिकलो चला आज बहुलक आणि मद्यक समजून घेऊया मध्यप्रमाणे बहुलक सुद्धा समूहाचे एक प्रतिनिधी मान आहे समजा विराटच्या सात मॅचेसचे रन्स अशा प्रकारे आहेत चला पडताळ्याच्या खुणांच्या मदतीने विराटने काढलेल्या रन्सची वारंवारता सारणी करूया आपल्याला दिसते आहे की सगळ्यात छोटा अंक एकोणसाठ एकदाच आला आहे म्हणून आपण त्याच्यासमोर एक उभी रेष काढूया अशा प्रकारे पासष्टच्या समोरही एक उभी रेष काढूया परंतु सत्तर तीन वेळा आला आहे म्हणून त्याच्यासमोर तीन उभ्या रेषा काढू अशा तऱ्हेने पंच्याऐंशी दोनदा आला आहे म्हणून त्याच्यासमोर दोन उभ्या रेषा काढू आता आपल्याला दिसते आहे की या समूहात सगळ्यात जास्त वेळा येणारा अंक सत्तर हा आहे यालाच आपण समूहाचा बहुलक म्हणतो आता समजा आपण रन्सच्या या समूहाला चढत्या क्रमात किंवा उतरत्या क्रमात म्हणजेच असेंडिंग ऑर्डर और डिसेंडिंग ऑर्डर व्यवस्थित लावून घेऊ आपल्याला दिसते आहे की इथे सत्तर मध्यमान आहे हे मान अंकांना दोन बरोबर समूहात विभाजित करते आहे ज्यात प्रत्येकी तीन अंक आहेत अंकांना चढत्या किंवा उतरत्या क्रमात व्यवस्थित लावल्यानंतर त्यांच्या मदोमध येणारी संख्या किंवा मध्यमान असते इथे बहुलक आणि मध्यक एकच आहे परंतु प्रत्येक वेळी असे होत नाही उदाहरण म्हणून रोहितच्या काही मॅचेसचे रन्स अशा प्रकारे आहेत इथे आपल्याला दिसते आहे की पस्तीस हा अंक सगळ्यात जास्त वेळा म्हणजे तीन वेळा आला आहे म्हणून त्याला आपण बहुलक म्हणू शकतो पण अंकांना चढत्या क्रमात व्यवस्थित लावल्यानंतर मध्यमान एकोणतीस मिळते म्हणून मध्यक एकोणतीस आहे अशा प्रकारे इथे मध्यक आणि बहुलक सारखे नाही आहेत या समूहातील अंकांची संख्या एक संख्या विषम संख्या आहे म्हणून यांना चढत्या किंवा उतरत्या क्रमात व्यवस्थित लावल्यानंतर मधोमध येणारी संख्या म्हणजे संख्यांची समूहाचा मध्यक काढता येऊ शकतो जरा विचार करा जर समूहातील अंकांची संख्या सम असेल तर आपण मध्यक कसे काढणार विचार करा चला आम्हीच सांगतो जर समूहात अंकांची संख्या एक समसंख्या आहे तर अशा परिस्थितीत मध्यक काढण्यासाठी आपण अंकांना चढत्या किंवा उतरत्या क्रमात व्यवस्थित लावून घेतो आणि मधोमध येणाऱ्या दोन संख्यांचा मध्य मिळवतो जसे एकवीस तेवीस सत्तावीस एकोणतीस पस्तीस पस्तीस या सहा संख्यांच्या मध्ये सत्तावीस आणि एकोणतीस मधोमध असणाऱ्या दोन संख्या आहेत ज्यांचा मध्य सत्तावीस अधिक एकोणतीस भागिले दोन बरोबर अठ्ठावीस आहे म्हणून या संख्यांचा मध्यक अठ्ठावीस आहे इथे मध्यक अठ्ठावीस अंकांचे माध्यमान आहे ही संख्या अंकांच्या समूहात नाही आहे परंतु ही संख्या अंकांच्या समूहाला दोन बरोबर भगत विभाजित करते चला आता एक मनोरंजक उदाहरण पाहूया एका फुगेवाल्याने विकलेल्या फुग्यांचा रंग आणि त्यांची संख्या खालील सारणीत दिसत आहे काय तुम्ही सांगू शकता की जर आपल्याला काढायचे असेल की त्याने कोणत्या रंगांचे फुगे जास्त खरेदी करायला पाहिजेत तर इथे मध्यची माहिती मदत करेल का पहू जरा विचार करा चला आम्हीच सांगतो मद्य काढल्यावर आपल्याला हे समजेल की दिलेल्या वेळेत तो सरासरी किती फुगे विकतो आहे परंतु याने आपण हे नाही ठरवू शकणार की कोणत्या रंगाचे फुगे त्याला जास्त संख्येत घ्यायला पाहिजेत इथे आपल्याला बहुलकची माहिती मदत करेल इथे सगळ्यात जास्त त्याने लाल रंगाचे फुगे विकले आहेत म्हणजे बहुलक पंचवीस आहे म्हणून आपण म्हणू शकतो की त्याने लाल रंगाचे फुगे जास्त खरेदी केले पाहिजेत ज्यामुळे त्याच्याजवळ लाल रंगाच्या फुग्यांची पर्याप्त संख्या होईल अशा प्रकारे आवश्यकतेनुसार आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे प्रतिनिधी मान मदत करतात तर आज आपण शिकलो केंद्रीय प्रवृत्तीचे एक मापक मध्यक मीडियन आणि बहुलक मोड याबाबत पुढच्या व्हिडिओत पाहूया केंद्रीय प्रवृत्तीच्या मापकांशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे